प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। जिल्ह्यातील गरीब गरजू लाभार्थ्यांना मार्च 2021 पर्यंत मोफत धान्य देण्यात यावे यासाठी आज 14 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता 23 फेब्रुवारी 2020 पासून देशात लॉकडाऊन करण्यात आले होते। अशा परिस्थितीत गोर गरिबांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून केंद्राने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आत्मनिर्भर योजना अंतर्गत शिधापत्रिका धारकांना प्रति व्यक्ती 5 किलो गहू, तांदूळ व 1 किलो डाळ देण्यात आले होते। दरम्यान देशात व राज्यासह जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढत असून शासनाने पुन्हा मार्च 2020 पर्यंत धान्य वाटपाची योजना लागू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर आज आंदोलन करण्यात आलं होतं। आरपीआयचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल, तर जाणून घेऊया त्यांच्या काय मागण्या आहेत। सर, काय सांगाल आज तुम्ही आंदोलन या ठिकाणी केलं होतं, तर तुमच्या मागण्या काय आहेत? आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगडच्या वतीने आम्ही एक दिवशी धरणे निदर्शनाचा कार्यक्रम लोकशाही मार्गाने या ठिकाणी केला की आपण बघत असाल देशामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये कोरोनाची जी महामारी आली, प्रादुर्भाव आला, त्या अनुषंगाने केंद्र सरकारने सर्वांना मोफत दरामध्ये 5 किलो, 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ आणि 1 किलो डाळ अशा प्रमाणे च वाटप केली आणि त्याची मुदत नोव्हेंबर रोजी संपलेली आहे। परंतु आपण बघत असताना देशामध्ये पुन्हा दुसरी लाट ही आलेली आहे, जिल्ह्यात आलेली आहे आणि दररोजचे 45-50 असे लोक लाभार्थी हे मिळून येत आहे, सापडत आहे। अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही लोकशाही मार्गाने विनंती केली कलेक्टर साहेबांना की जे मोफत धान्य केंद्र सरकारने दिलं होतं, प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजना असेल, गरीब कल्याण योजना असेल, त्या योजनेअंतर्गत आणखी 3 महिन्याची एक्सटेन्शन वाढ करून द्यावी केंद्र सरकारने। 3 महिने त्यांना धान्य द्यावं की जेणेकरून कोणताही लाभार्थी, कोणताही गरीब माणूस महामारीमध्ये भूकबळी होऊ नये या अनुषंगाने आमचं आज आंदोलन होतं। आणि दुसरा मुद्दा असा की गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून शासनाने गहू कमी करून मकामध्ये वाढ केलेली आहे। आपण बघत असताना खानदेशमध्ये मका कोणी खात नाही, खाण्यायोग्य नाही, फक्त आपण पट्टी वगैरे तेवढंच तो मकाचा वापर होतो। परंतु आमची एक मागणी होती की मकाच्या ऐवजी ज्वारी द्यावी, बाजरी द्यावी शासनाने, की जेणेकरून जे वयोवृद्ध लाभार्थी आहे, म्हातारे आई म्हातारे असतील, त्यांना ते खाऊ शकता, भाकर वगैरे खाऊ शकता, मका ते खाऊ शकत नाही। त्या अनुषंगाने आमची आज मागणी होती की शासनाकडे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आमची मागणी आहे की आपण सुद्धा तो मुद्दा घ्यावा की जेणेकरून त्या लाभार्थ्यांना गहू द्यावं, कारण कोरोनाच्या महामारी सर्व लॉकडाऊन परिस्थिती आहे, काम धंदे सध्या बंद आहे, सर्व कंपन्या वगैरे बंद आहे, अशा वेळेस शासनाचा जो अन्नधान्याचा कोठा आहे ही त्या लोकांसाठी मोठी आशादायी आहे। स्वस्त धान्य दुकानातून माध्यम त्यांना खाण्याचं एक मोठं माध्यम आहे आणि त्यामुळे आज आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन केलं। या निवेदनावर रिपाईचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, गोविंद सोनवणे, प्रताप बनसोडे, मानव गायकवाड, ईश्वर पवार, शेखर सोनवणे, किशोर तायडे, किरण अडकमोल, शैलेश जाधव, बाफू धामणे, विनोद साळवे, हरीश शिंदे, रोहित गायकवाड, भैया सपकाळे, शंकर आराख, ज्ञानेश्वर अहिरे, अक्षय बोधडे, अभिषेक गणी, बंटी साकळे, राहुल अहिरे, मोहन आढागे, राजू सोनवणे, सुनील सपकाळे, प्रकाश चौधरी आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आजतक न्यूज, मराठी।